फिफ्थ स्कोर इन दिस ग्राउंड. 55+ तुम्ही दावा कराल तर नक्कीच तुमच्याकडे फायटिंग टार्गेट आहे. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू कोणी मागे नाही आहे, फिल्डर आता धावत आहे तिथे, आउटफील्ड फास्ट आहे, 4 धाबा बघायला मिळतील आणि त्यामुळे धावसंख्या पुढे सरकते ती आता 63 पालघर स्पोर्ट्स क्लब आधीच एक सामना जिंकलाय आणि दुसरा सामना सुद्धा या ठिकाणी एक मोठं टार्गेट उभारायचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी परेश करत आणि स्वप्नील बोईल यांचा संघ आणि मैदानावर तुम्ही बघताय युवा फ्रेंड्स दातिवरे प्रयत्न करतोय. जे पहिल्या षटकात 19 धावा गेले होते नंतर कसं कंट्रोल करता येईल या दृष्टीने, कारण सुरुवातीला आकाश तरी असेल, वर्तक असेल, ज्यांनी पहिल्या षटकात 19 धावा कुठल्या होत्या, मात्र मागच्या षटकात सुद्धा सरासरी तुम्ही पाहिलं 5 षटकानंतर 55 धावा होत्या, त्यामुळे सरासरी 11 होती आणि या षटकात एक्झॅक्टली किती धावा येतात बघायचं आहे. आतापर्यंत ही धावसंख्या पोहोचली ती 63. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केला ऑन साईडला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावा आणि धावसंख्या सरळ पोहोचले 69. आणि ज्या 19 धावा पहिल्या षटकात आकाश तरी आणि आकाश फरते भरतकने कुठल्या होत्या त्या धावांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी रूप देण्याचं काम मैदानावरती करतायत मिनेश आणि आकाश. आकाश वर्तक आणि मिनेश, आकाश वर्तक एका बाजूने अजूनही किल्ला लढवत ठेवत आहेत. अजून एक फटका, ग्रेट बॅटिंग, 6 धावा, धावसंख्या 75. आजच्या दिवसातलं सगळ्यात मोठी धावसंख्या म्हणता येईल का नाही, याच्या अगोदर आपण 80 पाहिली होती, अजूनही थोडे मागे येते. मात्र पालघर स्पोर्ट्स क्लबने खूप चांगली बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये या ठिकाणी सफाळे प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा धुमधडाका दाखवत आहेत. या वेळेला ऑफ साईडला, आतापर्यंत ऑन साईडला दाखवलं होतं आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त खतरनाक बॅटिंग करत आहेत मिनेश. डॉमिनेट करत असताना आपल्या संघासाठी बॉलर्सच्यावरती लास्ट ओव्हरमध्ये कशी बॅटिंग करावी आणि धावसंख्या झाली मैदानावरती ती 81 झाले आणि एक नवीन टार्गेट 82 त्यांनी आजच्या दिवसातला मोठी धावसंख्या पालघर स्पोर्ट्स क्लबने युवा फ्रेंड दातिवरे संघात दिले. शेवटच्या षटकात किती धावा आले आपण बघूया. लागोपाठ खतरनाक बॅटिंग केली आणि लास्टच्या ओव्हरमध्ये 26 धावा कूट 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 कुटलेत लास्टच्या ओव्हरमध्ये पालघर स्पोर्ट्स क्लबच्या बॅट्समॅननी आणि मैदानावर